सहकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये आणि विशेष करून वडगाव गावामध्ये सहकारामध्ये ज्यांचं तालुका भरच नव्हे तर जिल्हाभर कार्य आहे असे जिल्हा बँकेचे संचालक आणि जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय संजयरावजी काळेसाहेब यांचे आज आपल्याला सोसायटीला भेट देण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले आहेत. मी प्रथमतः समस्त ग्रामस्थ वडगावांना आणि सोसायटीच्या आणि गावातील सर्व संस्थांच्या वतीने साहेब आपला आणि आपल्या समवेत आलेले जिल्हा बँकेचे सर्व पदाधिकारी असतील, त्याचप्रमाणे बाजार समितीचे संचालक असतील आणि आमचे मार्गदर्शक असणारे लाला अर्बन बँकेवर अनेक वर्ष ज्यांनी काम केले ते निर्देशक काळे असतील, त्याचप्रमाणे गोसावी साहेब आहेत, मुरालदेव साहेब आहेत, त्याचप्रमाणे ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी लागतं ते कवडे साहेब आहेत, जाधव साहेब आहेत, कुराडे साहेब आहेत, ही सगळी मंडळी आपल्या समवेत आलेल्या सर्वांचं मी प्रथम त्या ठिकाणी गावाला विविध कार्यक्रम सहर्ष स्वागत करतो आणि आपण गावात आलात अतिथी देवभाऊ या उक्तीप्रमाणे वडगावांमध्ये आपलं सहर्ष स्वागत करून आपला छोटासा सन्मान या ठिकाणी सोसायटीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने करतो, त्या सत्काराचा आपण स्वीकार करावा अशी आपणास विनंती करतो. काल वेगळीच आहे बाबा तिथं तुला एकनाथ शिंदे साहेबांच्या कडक पाहिली होती अशी खरं खरंच टीव्हीला यानंतर त्यांचं समवेत आलेले आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे सन्माननीय काळे साहेब शेठ काळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सावलीसारख्याने मी काळे साहेबांसमोर समवेत असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय काळे साहेब आपला या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर जिल्हा बँकेच्या माध्यमातून वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे आदरणीय कवडे साहेब आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. आपलं प्रेम आणि मार्गदर्शन इथून पुढच्याही काळात असंच आम्हा सर्व मंडळींवर राहावं अशा सदिच्छा. त्यानंतर आदरणीय मुरादे साहेब यांचं देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि खूप चांगलं काम ज्यांच्या माध्यमातून आमच्याकडं आताही जाधव साहेब चांगलंच काम करतात, पण गोसावी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये अधिकच जास्तीचं काम या परिसरामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून झालं, त्यानंतर मी गोसावी साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. साहेबांची विनंती आपण आमचा छोट्यासा सन्मानाचा स्वीकार करावा आणि हा आणि विशेष करून खरेदी विक्री संघावर आपली संचालक पदी नियुक्ती झाली कळलंच नाही ठिकाणी सन्मान होत. त्याचप्रमाणे जाधव साहेब ज्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये आम्हाला खूप चांगलं काम करता आलं, त्यानंतर संदीपजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. जाधव साहेबांनी त्या सन्मानाचा स्वीकार करावा. कुराडे साहेब आमच्या गावचे जावई, विशेष करून साहेब आमच्या गावचे जावई आणि तुमच्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय कुराडे साहेब, जावई साहेब या पुढे आपल्या या ठिकाणी जावई तुम्ही जावई रुसलं तर केवढं पडलं, जावईचा सन्मान झाला पाहिजे. अबोला असणारा ना हसरं व्यक्तिमत्व आमचं जावई. बस चलो सर्वांचाच या ठिकाणी सन्मान करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने आपण जी मान्यवर मंडळी या ठिकाणी आला त्या सर्वांचा या ठिकाणी छोटासा सन्मान करायचा सोसायटी आणि ग्रामस्थांच्या वतीने प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो.
आणि आमची छोटीशी मागणी, आमचं गाव असं आहे, सगळी अशी एकत्र गुणे गोविंदाने नामतो. तुम्ही पाहिलं तर शेजारी पिंपरीत राजकारण मोठं चाललंय, पिंपळवंडीत अनेक प्रकारचे राजकारण आहेत, आळ्यातले राजकारण आपण सगळे पाहतो. पण वडगावात आमच्याकडून चांगली प्रथा आहे, आमच्याकडे एकमेकांचा सन्मान राखणं, एकमेकांचा शब्द ऐकणं ही प्रथा परंपरा शारदोन माणसं सोडली तर आम्ही टिकून ठेवली आहे. आणि त्या अनुषंगाने आपण ज्या जिल्हा बँकेवर गेले अनेक वर्ष काम करताय, त्या जिल्हा बँकेचे आपण संचालक म्हणून अगदी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जाऊन कार्य पाहताय. तर आमची अशी इच्छा आहे की ज्या सोसायटीचं आम्ही तरुण मंडळी नेतृत्व करतोय, त्या सोसायटीला जे आपण अल्प मुदत आणि दीर्घ मुदतीची कर्ज वाटत असतो, तर आमची अशी विशेष मागणी आपल्याकडे आहे. वाहन तारण जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जे शेतकरी आयुष्य आराम करायला गाड्या घेतील ना, त्यांचा व्याजदर कमी करा असं आम्ही म्हणणार नाही. पण जो माझा शेतकरी खऱ्या अर्थानं ट्रॅक्टरनं कर्ज घेईल, त्या शेती उपयोगी वस्तूंना कर्ज घेतोय ना दीर्घ मुदतीची, त्या कर्जांचे व्याजदर नॅशनलाइज बँकेच्या तोडीत आणून कुठेतरी ठेवा. आपण ज्या जिल्हा बँकेत आदरणीय अजितदादांच्या फार जवळचे सहकारी आहात आणि अजितदादा म्हणतील त्या पद्धतीने जिल्हा बँकेमध्ये काम चालतं असं आम्ही पाहतो किंवा ऐकतो, तर आदरणीय अजितदादांपर्यंत आमचा हा निर्णय पोहोचवा. दुसरी एक गोष्ट अशी आहे की शासन निर्णय झाला आणि शेतकऱ्यांचं व्याज जे पूर्वी जिल्हा बँक म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार जे भरायचं ते तो नियम बदलून बाबा ते शेतकऱ्याच्याच खात्यावर जातील अशा पद्धतीने जो मधल्या काळात नियम झाला, नियम पूर्वीचाच होता पण मधल्या काळात त्याच्यावर अंमलबजावणी झाली, त्या अनुषंगाने गेले 2 वर्ष खरीप रब्बीला आमचा शेतकरी राजा व्याज भरतोय पण आजपर्यंत काही व्याज आलेले नाही. आता वास्तविक पाहता आपण सरकार दरबारी जवळ आहात, तर आता मी अजितदादांना सांगून विरोधी पक्षनेते आहेत ते त्यांना सांगून या ठिकाणी जर काही होत असेल माझ्या शेतकऱ्याचे 2-2 रुपये व्याजाचे पैसे येत असतील तर त्या अनुषंगाने आपण विशेष प्रयत्न करावा अशी आपणास या ठिकाणी विनंती करतो. आपण पुन्हा एकदा वडगावमध्ये आपण जे रूममध्ये आलात, गावच्या सर्व संस्थांच्या वतीने आणि सोसायटीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद.